नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी राज्यातली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला राजकीय सामना सुरूच आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती हल्ला चढवला जातोय. देवेंद्र फडणवीसांच्या कालच्या आरोपांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आणि आज सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा गर्भित इशारा मलिकांनी दिलाय. फडणवीसांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला आणि अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून प्रॉपर्टी खरेदी केलेली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिकांनी दिलं. सत्याकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू असल्याचा टोला नवाब मलिकांनी लगावला. हमें लगता है कि पटाखे भीग गए और आवाज नहीं कर पाए. एक माहौल खड़ा किया गया कि नवाब मलिक के बम ब्लास्ट के आरोपियों से संबंध हैं. मैं देवेंद्र जी, आप 1999 में इस शहर में शायद पहली बार आए विधायक बन के, और 62 साल के जीवन में इस शहर में आपसे पहले दिवंगत मुंडे साहब भी नेता थे जो दाऊद से लोगों को जोड़ते रहे. जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे. ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया. लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील मुंबईतून आपल्या सोबत आहेत. विशाल, काल आरोप प्रत्यारोप झाले एकमेकांवरती फडणवीसांचे आणि मलिकांचे, त्यामुळे आज नवाब मलिकांनी जे काही सांगितलंय, आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये हायड्रोजन बॉम्ब फोडणार, म्हणजे नेमकं मलिक काय करणार? श्वेता, आपल्याला माहिती आहे की या क्रूज ड्रग प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप जे आहेत ते वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला नवाब मलिक यांचा मोर्चा जो आहे तो NCB अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियावरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतसुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचे फोटो जे आहे ते ट्विटरवरती टाकले आणि त्यानंतर नवाब मलिक वर्सेस देवेंद्र फडणवीस असा सामना जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी LVS रोड येथे गोवावाला कंपाऊंडमध्ये कशा प्रकारचा जमीन व्यवहार केलेला आहे आणि आतंकवादी आहेत किंवा बॉम्बस्फोटमध्ये आरोपी आहेत या लोकांबरोबर हा व्यवहार झाल्याची कागदपत्रे जी आहेत ती देवेंद्र फडणवीसांकडनं सादर करण्यात आली. आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत हे सगळे आरोप जे आहेत हे कुठेतरी बिनबुडाचे आहेत असा त्यांनी एक प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की हा जमीन व्यवहार जो आहे हा कायदेशीर झालेला आहे. मात्र काल नवाब मलिक यांनी एक सूचक विधान केलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्रकार परिषद केलेली आहे की एक घोषणा करत होते की मी बॉम्ब फोडणार आहे, त्याच्या बाबतीत मी उद्या मुंबईमध्ये या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो फोडणार आहे अशी त्यांनी कालच एक कल्पना दिली होती, एक सूचना दिली होती. आणि आज नवाब मलिक 10 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत. साधारणतः एक निष्कर्षाच्या बाबतीत जर काढला गेला तर नवाब मलिक यांनी सांगितलं होतं की अंडरवर्ल्डशी देवेंद्र फडणवीस यांचे कशा प्रकारचे संबंध आहेत आणि कोण नेमका व्यक्ती मुंबईमध्ये भाजप सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये येऊन कशाप्रकारे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध जोडला जात होता किंवा कशाप्रकारच्या जमीन बळकवण्याचे गोष्टी होत होत्या याबाबतीत आज नवाब मलिक जे आहेत ते खुलासा करणार आहेत. आपण जर ही आजची नवाब मलिक यांची पत्रकार परिषद जर च्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कदाचित ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या जमीन व्यवहारांच्या बाबतीत कागदपत्र समोर आणलेले तशाच प्रकारची काही कागदपत्रं जी आहेत ही नवाब मलिक आज 10 वाजता आणू शकतात. अद्याप नवाब मलिक यांचं ट्वीट जे आहे ते आलेलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक ज्या दिवशी पत्रकार परिषद घेतात त्यावेळेला ते ट्विटरच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर आणत असतात. आज अद्यापही ट्वीट आलेलं नाही आहे, मात्र एक थोड्या वेळात नवाब मलिक यांचं ट्विटसुद्धा या सगळ्या संदर्भात येऊ शकतं. आणि या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं नवाब मलिक जे आहेत ते फडणवीसांच्या काळामध्ये झालेले
जमीन व्यवहार किंवा काही अंडरवर्ल्डच्या लोकांच्या बाबतीत काही खुलासा करतात का हे पाहावं लागणार आहे. गृहमंत्री पद जे होतं देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे त्यांच्याकडेच होतं आणि त्याबाबतीत काही गोष्टींचा खुलासा जो आहे हा हे नवाब मलिक करण्याची शक्यता आहे. आणि आजच्या पत्रकार परिषदकडे सर्वांचंच हे लक्ष आहे की नवाब मलिक नेमकं काय बोलत आहेत. ज्या पद्धतीनं त्यांनी काल इशारा दिलेला आहे की मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे, त्या पद्धतीचे आरोप किंवा त्या पद्धतीचं काही प्रकरण समोर घेऊन येतात का हे पाहावं लागणार आहे. श्वेता. अगदी बरोबर विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ट्विटकडे आपलं लक्ष असणारच आहे, त्याचसोबत आज सकाळच्या 10 वाजताच्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. देवेंद्र फडणवीस यांनी काल कागदावरती मलिकांची सही असल्याचं दाखवून दिलं आणि त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांची सोसायटी असल्याचं देखील ही सोसायटी असल्याकडे सुद्धा मलिक यांनी लक्ष वेधलं. जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी म्हणजे हे जे दोन सरदार शहाब अली खान आणि मोहम्मद सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयांमध्ये. देवेंद्रजीने कहा कि जाली किरायेदार उसमें बनाए गए, आप सभी जाकर देख लें, वो 1.5 लाख फुट जमीन पर एक मदीनतुल आमान नाम की कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है जो 1984 में वहाँ इमारत बनी, गोवाला कंपाउंड के नाम से जानी जाती है, जिसमें मुनीरा पटेल ने रस्सी वाला को डेवलपमेंट राइट दे के वहाँ पर 140 से 150 मकान बनाकर आम लोगों को बेचे. आज भी वो सोसाइटी वहाँ पर है.